सेकंड ऍप्लिकेशन सर्क्युलर मोशनचा आपण बघणार आहोत, बँकिंग ऑफ द रोड. आता हा जो पॉइंट आहे बँकिंग ऑफ द रोड, हा सर्क्युलर मोशन या टॉपिक मधला खूप महत्वाचा पॉइंट आहे. तर याच्यामध्ये बँकिंग म्हणजे काय हे बघण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पल बघावं लागेल. एक्झाम्पल नीट सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. याच्यामध्ये बघा, सपोज हा रोड आहे, करूड रोड आहे, याच्यावरनं व्हेकल ट्रॅव्हल करायची. व्हेकल इथून जात असताना सपोज ही जी साईड आहे व्हेकलची, तुम्ही असं इमॅजिन करा की हा आहे ना घाटातला रस्ता आहे, घाटामध्ये असा टर्न आहे आणि ह्या टर्न वरनं तुम्हाला व्हेकल चालवायची. तर आता सपोज हा रोड हॉरिझॉन्टल असेल, प्लेन रोड असेल, प्लेन एका लेवलला, चढ उतार नाहीये त्याच्यावर, तर मग इथे काय होऊ शकतं बघा, पॉसिबिलिटी काय आहे. तर ही व्हेकल या रोड वरून या साईडला पूर्ण दरी आहे आणि या साईडला तुम्ही असा टर्न घेताय आणि इथून व्हेकल चालली आहे. रस्ता कसा आहे, प्लेन आहे, म्हणजे त्याच्यावर चढ उतार काहीही नाही, हॉरिझॉन्टल आहे. तर याच्यावर अशी पॉसिबिलिटी आहे की ही व्हेकल ही इकडे या दरीमध्ये पडू शकते जर तिचं स्पीड काय झालं, एक्सीड झालं तर. बरोबर, मग त्यासाठी काय केलं पाहिजे बघा, हा जो रस्ता आहे दरीच्या बाजूला, हा जो रस्त्याची ही एज आहे, ही एज ह्या इनर एज पेक्षा थोडीशी अशी स्लाइटली काय केली पाहिजे, रेज केली पाहिजे. म्हणजेच काय, ही एज जी आहे ही इनर एज आहे, ही एज कोणती आहे, आउटर एज आहे. मग आउटर एज इनर एज पेक्षा थोडीशी काय करायची, रेज करायची. रेज म्हणजे काय, सपोज हा असा या लेवलला रस्ता आहे तर तुम्ही काय करणार आहे, तर ही रेज थोडीशी अशी वर उचलणार आणि याच्यावरून व्हेकल नेणार, जेणेकरून ह्या साईडला उंच असल्यामुळे व्हेकल इकडे घाटामध्ये पडू शकत नाही. बरोबर, मग काय केलं आपण, तर हॉरिझॉन्टल रोड जो होता त्याची आउटर एज इनर एज पेक्षा थोडीशी काय केली, रेस केली. आता ही रेस केली की नाही, ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला काय म्हणायचं, बँकिंग असं म्हणायचं. म्हणजे बँकिंग म्हणजे काय, तर द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ द सरफेस विथ इनर एज किंवा इट ओव्हर इट्स इनर एज इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ द रोड. द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ द रोड ओव्हर इट्स इनर एज इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ द रोड. काय केलं आपण, आउटर एज रेज केली, कोणाच्या पेक्षा, इनर एज पेक्षा. इनर एज थोडी खाली असेल, आउटर एज थोडी शिवर असेल, म्हणजे तो रस्ता कसा असेल, असा. आणि हा टर्न आहे, तर ही एज थोडी वर आहे, ही एज थोडी खाली आहे. तर आता बघा, सपोज हा हॉरिझॉन्टल रस्ता आहे आणि आपण काय म्हणतोय की आउटर एज थोडीशी वर उचलली आहे, इनर एज थोडीशी कुठे आहे, खाली आहे. आणि आपण हा हॉरिझॉन्टल रोड कन्सिडर केला, तर यांच्यामध्ये हा जो अँगल तयार झालेला आहे, अँगल कोणता आहे, तो थीटा. आणि त्या अँगलला काय म्हणायचंय, अँगल ऑफ बँकिंग. आता तुम्ही या डायग्राम मध्ये बघा, या डायग्राम मध्ये काय केलंय, ही आहे रोडची इनर एज, म्हणजे कोणती, ही एज. त्यानंतर इकडे ही जी रेस केलेली आहे ती कोणती एज आहे, आउटर एज आहे. आता रस्ता असा आहे म्हणजे ह्या साईडला वर थोडासा उंच, या साईडला खाली. बरोबर, आता इथं काय केलं, रोडची आउटर एज इनर एज पेक्षा थोडीशी रेस केली आणि किती अँगल मधून केली, थीटा या अँगल मध्ये. बरोबर, थीटा हा अँगल खूप जास्त मोठा असणार नाही, तो कसा असेल, स्मॉल अँगल असेल. आता इथं हा जो अँगल आहे, ज्या अँगल मधून रोड काय केला, थोडासा रेस केलेला आहे हाईटला, त्या अँगलला काय म्हटलं जाईल, अँगल ऑफ बँकिंग. काय म्हणायचं, अँगल ऑफ बँकिंग. आता आपल्याला काय समजलं, बँकिंग म्हणजे काय आणि अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय. बँकिंग म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ द रोड ओव्हर इट्स इनर एज इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ द रोड. ओके, त्यानंतर व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय, द अँगल थ्रू विच द रोड इज आउटर एज इज रेस्ट ओव्हर इट्स इनर एज. ज्या अँगल मधून रोडची आउटर एज रेस केलेली आहे, कोणापेक्षा जास्त रेस केली, इनर एजच्या, मग त्या अँगलला काय म्हणायचंय, थीटा. थीटा म्हणजेच काय, अँगल ऑफ बँकिंग. द अँगल मेड बाय बँक्ड रोड विथ द हॉरिझॉन्टल रोड. आता हा जो रस्ता आहे हा वर उचललाय ना थोडासा, मग त्या रोडला काय म्हणायचं, बँक रोड. त्याचं बँकिंग केलं म्हणून त्याला काय बोलतो आपण, बँक रोड. आणि हा जो रोड आहे हा कसा आहे, हॉरिझॉन्टल रोड.
मग बँक रोडने हॉरिझॉन्टल रोड सोबत जो अँगल तयार केला तो काय असेल, अँगल ऑफ बँकिंग. द अँगल मेड बाय बँक रोड विथ हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज द अँगल ऑफ बँकिंग. ओके, आता इथे आपण बघितलं व्हॉट इज बँकिंग अँड व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग. त्यानंतर इथे सपोज एक व्हेइकल आहे. आता व्हेइकल इथे आपण बघतोय की इथे व्हेइकल दिसते, या व्हेइकलचं वेट हे रोडवर पडतंय किती आहे ते mg. व्हेइकलचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे ते किती आहे mg. सपोज इथे बघा एक व्हेइकल आहे, ती व्हेइकल या बँक रोडवर मूव्ह होतीये, तिचं वेट जे आहे ते किती आहे mg आहे. ते वेट ऑलवेज कुठे फॉल होणार, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. व्हर्टिकली डाऊनवर्ड इथे दिसतंय mg वेट. त्यानंतर एन म्हणजे काय बघा, नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन कुणी एक्झर्ट केली, व्हेइकल ज्या वेळेस या सरफेसवर म्हणजे रोडवर स्वतःचं वेट एक्झर्ट करते त्याच वेळेस काय होतं की हा रोड सरफेस या व्हेइकलवर रिएक्शन एक्झर्ट करतो आणि ती रिएक्शन या रोडला कशी असेल, परपेंडिक्युलर असेल. आणि त्यामुळे या रोडला परपेंडिक्युलर अशी इकडे रिएक्शन दाखवलेली आहे आणि ती काय असेल, नॉर्मल रिएक्शन एन. आता एन जे आहे नॉर्मल रिएक्शन त्याला आपण दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केलेलं दिसतंय, बरोबर. आता इथे जो अँगल आहे थीटा, त्याच अँगल मधून बघा व्हेइकल या रोडवरनं जाते, त्यावेळेस व्हेइकल थोडी काय होणार आहे, अशी टर्न होणार आहे, अशी कललेली आहे ना थोडीशी लेफ्ट साईडला. म्हणजे काय झालं की जेवढा अँगल रोडनं इथं केलेला आहे हॉरिझॉन्टल सोबत तेवढ्याच अँगल मधनं व्हेइकल लेफ्टला टर्न झाली, म्हणजे तेवढाच अँगल या व्हेइकलनं कुणासोबत केला, वाय एक्सिस सोबत, म्हणजे कुणासोबत, व्हर्टिकल सोबत, बरोबर. म्हणजे काय की एन जी आहे नॉर्मल रिएक्शन तिनं या व्हर्टिकल ऍक्सिस सोबत अँगल किती केला आहे, थीटा एवढा अँगल केला. जेवढा अँगल इथं आहे तेवढाच इथं असणार. तर आता एनचा हा कोणता कॉम्पोनंट असेल, कॉस, दिस इज एन कॉस थीटा. आणि इकडे दुसरा कोणता कॉम्पोनंट असेल, एन साईन थीटा. हे दोन्ही कसले कॉम्पोनंट आहेत, रेक्टॅंग्युलर कॉम्पोनंट. रेक्टॅंग्युलर कॉम्पोनंट असं का म्हणायचं, कारण त्यांच्यातला अँगल किती आहे तर 90 degree आहे, बरोबर. मग आता एन ला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह केलं, फर्स्ट आहे एन कॉस थीटा इन व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, दुसरा आहे एन साईन थीटा इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. त्यानंतर या व्हेइकलवर ऍक्ट होणार थर्ड फोर्स आहे mg. mg म्हणजे काय, त्या व्हेइकलचं वेट कुठे आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आता आपण बघूया की हे एन कॉस थीटा आणि mg हे कसे असतील, हे व्हर्टिकली अपवर्ड आहे, हे कुठे आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड. ही व्हेइकल इक्विलिब्रियम मध्ये राहण्यासाठी टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू काय असायला पाहिजे, टोटल डाऊनवर्ड फोर्स. देअरफोर वी कॅन राईट एन कॉस थीटा इक्वल टू mg. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट, एन कॉस थीटा इक्वल टू mg. आता इथे आपण बघू शकतो की हे जे आहे फोर्स हे एन साईन थीटा कुठे ऍक्ट होत आहे, टुवर्ड्स लेफ्ट. आता व्हेइकल इथं आहे सपोज, टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट होणार फोर्स हे कोणतं फोर्स असणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स. व्हेइकलवर ऍक्ट होणार टुवर्ड्स द सेंटर जे फोर्स असेल ते कोणतं असणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजेच काय, तर एन साईन थीटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. मग आपण काय लिहू शकतो, तर एन साईन थीटा इज इक्वल टू mv² / r. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इथे mv² / r म्हणजे काय आहे, तर सेंट्रीपिटल फोर्स. आता एन साईन थीटा प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स, देअरफोर एन साईन थीटा इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स mv² / r. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, बाय डिव्हायडिंग इक्वेशन 2/1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी सपोज डिव्हाइड केलं तर काय येईल बघा, एन साईन थीटा अपॉन एन कॉस थीटा, म्हणजे काय आला, टॅन थीटा, बरोबर आहे का. साईन थीटा अपॉन कॉस थीटा येईल, एन एन कॅन्सल होईल, टॅन थीटा इक्वल टू इथला mm कॅन्सल झाला, काय येईल मग, v² / r. या इक्वेशनला या इक्वेशन ना डिव्हाइड केलं, रिलेशन काय मिळेल, टॅन थीटा इक्वल टू v² / r. आता देअरफोर आता इथे जर आपण थीटा फाइंड आउट करायला गेलो, थीटा इज इक्वल टू काय असेल बघा, थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स v² / r.
थीटा इक्वल टू काय असेल टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर याच्यावरून आपल्याला काय मिळेल तर अँगल ऑफ बँकिंग टॅन इनव्हर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता इथे व्ही म्हणजे काय व्हेकलचं स्पीड, आर म्हणजे काय रेडियस ऑफ कर्वेचर आणि जी म्हणजे काय एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. थीटा हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता अँगल ऑफ बँकिंग तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर आपण आता इथे बघूया की जर आता एक फॉर्म्युला आपण कोणता बघितला टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी असा फॉर्म्युला इथे पाहिला होता. सपोज व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थीटा याच्यावरूनच आपण काय लिहिलं तर व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थीटा असेल. दॅरफोर व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. काय केलं आपण दोन्ही साईडला रूट घेतलं तर व्ही इक्वल टू काय मिळतं आपल्याला व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता हे जे स्पीड आहे हे कसलं स्पीड आहे बघा व्हेकल जर तुम्हाला बँक रोड वरनं सेफली न्यायची असेल व्हेकल बँक रोड वरून सेफली ड्राईव्ह करायची असेल तर त्या केसमध्ये व्हेकलचं स्पीड हे किती असायला पाहिजे अंडर रूट आर जी टॅन थीटा. इफ यू आर मुव्हिंग अलॉंग अ बँक कर्व रोड देन द सेफ्टी स्पीड इज अंडर रूट आर जी टॅन थीटा. इथे आर म्हणजे आपल्याला माहिती आहे रेडियस ऑफ द कर्वेचर, थीटा म्हणजे काय आहे अँगल ऑफ बँकिंग आणि जी म्हणजे काय आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता हे जे स्पीड आहे या स्पीडलाच काय म्हटलं जातं ऑप्टिमम स्पीड. काय म्हटलं जातं बघा व्हीलाच काय म्हटलं जाईल ऑप्टिमम स्पीड. आता एक्झाम मध्ये सपोज आपल्याला विचारलं की ऑप्टिमम स्पीड ऑफ अ व्हेकल अलॉंग बँक कर्व रोड काय असायला पाहिजे तर फॉर्म्युला काय असणार आहे अंडर रूट आर जी टॅन थीटा. ओके आता इथं म्यू हा सिम्बॉल दिसत नाही याचा अर्थ काय की फ्रिक्शन आहे का नाही म्हणजे हा सरफेस कसा आहे फ्रिक्शनलेस सरफेस आहे. ओके व्ही इक्वल टू काय असेल अंडर रूट आर जी टॅन थीटा. आता याच्यामध्ये आणखी दोन केसेस आहेत आणि त्या दोन केसेस ज्या आहेत त्याला आपण असं नाव देऊया स्पीड लिमिट्स. स्पीड लिमिट्स आणि या आता नेक्स्ट काय बघतोय आपण बँकिंग मध्ये स्पीड लिमिट्स. आता स्पीड लिमिट्स जे आहे त्याच्यामध्ये इथे एक डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे जी आता आपण मग अशी बघितली त्याच्यामध्ये एन कॉस थीटा एन साईन थीटा एन आणि एम जी एवढे फक्त कॉम्पोनंट आपण बघितले किंवा त्या एवढेच फोर्सेस त्या व्हेकलवर ऍक्ट होत होते. आता आपण स्पीड लिमिट या पॉइंट मध्ये आपण दोन केसेस बघणार आहोत. त्यातली फर्स्ट केस इथे मी दाखवलेली आहे ती फर्स्ट केस काय आहे बघा तर व्ही लेस दॅन रूट आर जी टॅन थीटा आहे. आता आपण लास्ट इथे काय बघितलं होतं की व्ही इक्वल टू काय होतं रूट आर जी टॅन थीटा याचा अर्थ काय की त्या रोडवरून व्हेकल सेफली नेण्यासाठी व्ही किती असायला पाहिजे रूट आर जी टॅन थीटा. मग आता सपोज व्ही याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे रूट आर जी टॅन थीटा पेक्षा व्हेकलचं स्पीड कसं आहे कमी आहे म्हणजे कोणापेक्षा कमी आहे ऑप्टिमम स्पीड पेक्षा कमी स्पीडनं व्हेकल चालले तर आता या केसमध्ये काय होणार बघा कमी स्पीडनं चाललेली असेल तर या केसमध्ये काय होईल तर हे जे फोर्स आहे इकडचं म्हणजे कोणतं एन साईन थीटा म्हणजेच कोणतं सेंट्रीपिटल फोर्स हे जे फोर्स आहे हे कोणापेक्षा जास्त असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स पेक्षा. ही केस नीट लक्षात ठेवायची आहे जर व्हेकल ऑप्टिमम स्पीड पेक्षा कमी स्पीडनं बँक रोड वरून ट्रॅव्हल करत असेल तर त्या केसमध्ये सेंट्रीपिटल फोर्स इज ग्रेटर दॅन काय असणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स आणि त्यामुळे व्हेकल टर्न घेऊ शकते व्यवस्थित. ओके सेंट्रीपिटल फोर्स एन साईन थीटा काय असेल ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्स. आता सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो सेंट्रीफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड इक्वल टू काय असतं सेंट्रीपिटल फोर्सचं मॅग्निट्यूड बरोबर. मग एन साईन थीटा ग्रेटर दॅन सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू काय असणार आहे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एन साईन थीटा ग्रेटर दॅन एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे रिलेशन आपल्याला मिळालं. आता याच्यामध्ये डायग्राम मध्ये चेंज काय झाला बघा इथे मग अशी एफ एस होतं का नाही कारण रोड आपण फ्रिक्शन लेस घेतला होता. आता इथं काय होणार बघा या व्हेकलचे टायर आणि हा जो रोडचा सरफेस आहे यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे. व्हेकल याच्यावरून सेफली चालली आहे बरोबर सेंट्रीपिटल फोर्स जास्त आहे
याचा अर्थ काय की एन साइन थीटाची व्हॅल्यू जास्त असल्यामुळे ही व्हेकल इकडे जास्त मोशन मध्ये आहे, बरोबर, टुवर्ड्स लेफ्ट. व्हेकलचं मोशन टुवर्ड्स लेफ्ट होत असेल तर फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे? टुवर्ड्स राईट. बरोबर की नाही? म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कुठे आहे तर या रोडवर अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. बरोबर, हा जो बँक रोड आहे त्या रोडवर इकडे अपवर्ड डायरेक्शन मध्ये कोण आहे? एफ एस. एफ एस म्हणजे काय? फ्रिक्शनल फोर्स. आता या एफ एस न हॉरिझॉन्टल सोबत अँगल किती केला आहे? थीटा. बघा की हा अँगल थीटा असेल तर हा अँगल सुद्धा काय असेल? थीटाच असणार आहे. मग हा अँगल थीटा असेल तर हा या एफ एस चा कुठला कॉम्पोनंट आला? कॉस कॉम्पोनंट. मग याला आपण म्हणूयात एफ एस कॉस थीटा. हा झाला त्याचा एक्स कॉम्पोनंट. वाय कॉम्पोनंट काय असेल? मग एफ एस साईन थीटा. बरोबर. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतंय बघा. एन आहे, एन चे दोन कॉम्पोनंट आहेत. एन कॉस थीटा आहे वर्टिकली अपवर्ड, एन साइन थीटा आहे हॉरिझॉन्टल, बरोबर, टुवर्ड्स लेफ्ट. त्यानंतर एफ एस आहे फ्रिक्शनल फोर्स, त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत एफ एस साइन थीटा, एफ एस कॉस थीटा. एफ एस कॉस थीटा कुठे आहे? कुठे आहे? अलॉन्ग द हॉरिझॉन्टल टुवर्ड्स द राईट. आणि एफ एस साइन थीटा कुठे आहे? वर्टिकली अपवर्ड आहे. आता आपण इथे बॅलन्सिंग करायला घेतलं तर काय येईल बघा. टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू काय असेल? टोटल डाउनवर्ड फोर्स. टोटल अपवर्ड फोर्स काय बघा, एन कॉस थीटा प्लस इथे काय आहे एफ एस साइन थीटा इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. एकच दिसत आहे काय आहे ते एम जी. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. टोटल अपवर्ड फोर्स एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा. टोटल डाउनवर्ड फोर्स आहे एम जी. मग एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू काय असणार आहे? एम जी. त्यानंतर हॉरिझॉन्टल फोर्सेस साठी इक्वेशन आपल्याला तयार करायचंय. बघा हॉरिझॉन्टली दोन फोर्सेस दिसत आहेत, एक आहे एन साइन थीटा, दुसरा आहे एफ एस कॉस थीटा. आता एन साइन थीटा दिस इज द फोर्स विच इज इन द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर. मग आता आपण इक्वेशन असं लिहू शकतो एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे जे फोर्स आहे